साहेब महागाई लई वाढल्या हो, काय त्याच्यावर काय म्हणते? महागाई वाढल्यावर तू मला खरं सांग, महागाई वाढल्या महागाडल्या ही जनता कायम रडतच असते. तुला सांगतो, आता 50 रुपयाची क्वार्टर 250 का 300 रुपये झाले, 10 रुपयाचा मावा 40 रुपये 50 रुपये झाला, दिवसात 4-4 5-5 खायचं. आज तुला सांगतो, प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल असतो, गरीब गरीब म्हणायचे, गाड्या आहेत प्रत्येकाला 2-2, 3-3, पेट्रोलला पैसे आहे, ते मोबाईल चार्जिंग करा यांच्याकडे पैसे आहे, ती मागाई नाही. केबलमध्ये घरात टी व्ही कलर बिलर केबल ते चालते. आता फुकट धान्यानी मिळालेले, गव्हर्नमेंट धान्य देते. तुला सांगतो, गहू तांदूळ आता संसार करायला किती लागते, माझ्या हिशोबानं 14 जणांचा संसार महिन्याला मागे 10-15 हजारमध्ये संसार होते. करायची इच्छा पाहिजे. तुला सांगतो, एक भाजी एक आमटी हा भात चपाती चायना करायला तुम्हाला पाहिजे ना, चायनीच्या वस्तू पाहिजे आणि महागाई. आता परवा मी ते केला वाचलं, पाडव्याला 50 रुपयाची उलाढाल झाली. आज एक हॉटेल तर रात्री रिकामं दिसतंय बघ, सगळी हॉटेल फुल असतात, काय त्या नाहीत बघ, चायना महागाई म्हणताय. मग हे कुठलं आलं तुला सांगतो साहेब? मोठा मोठाच होत चाललाय, गरीब गरीब होत चाललाय. कुठला गरीब? गरीब कोणा आहे गरीब? आता तुला सांगतो, घरात 30-30, 40-40 हजार रुपये पगार आहे साध्या शिपायाला, लाखला 70 हजार पगार आहेत, कोणाला गरीब म्हणायचं? तुला सांगतो, आणि माझं म्हणणं आहे बघ, कष्ट जिद्द पाहिजे, काम करायची उठते पाहिजे, लक्षात ठेव. फुकट खायची आणि गव्हर्नमेंट कनी की नेते लोक हे मोफत देतो ते मोफत देतो, यांच्यात हिंमत आहे, स्वतःच्या इष्टेडी कानी द्या बघू जनतेला, देतात का बघा म्हणून. आता तर राहुल गांधीमध्ये 1 लाख रुपये देतो ते तांदूळ पाठ. मग काय चाललं, माणसांना काय काम पाहिजे का नको? असं फुकटची खायची सवय झाली तर काय उपयोग आहे? आता 5 रुपयांनी दिलं तर तुला आता थाळी फुकट मिळते, काय चालले? तू बघतोय ना, आणि गरीब म्हणायचं कोणाला? हा मोठा प्रश्न आला. आता शेतकरी ज्याच्यावर हे चालतंय, निसर्गाने साथ दिली तर शेती आहे, आणि तुमच्या वस्तूला भाव पाहिजे आणि दुसऱ्याही वस्तू घेताना महाग म्हणणे हे योग्य आहे काय? आज तुला तो 10 हजार तो शिपायाला पगार होता, तिथे 40 हजार झाला, महागाई वाढणार का नाही? जिथे 20 हजार 25 हजार क्लार्क होता, तिथे 70 हजार झाला. 10-15% लोक तसे आहेत, बाकी काय अशी सगळे येईल. आता व्यापारात पण तुम्हाला सांगतो किती मिळते, सांग ना. आता तुम्हाला मटका खेळायला 2 नंबर सगळेजण फार्मात आहेत, बाहेर जेवाय खायला, मग म्हणायचं कसं यासनी? आज 1 कोटी रुपयाची उलाढाल काय 10-15 जण घेत्यात? तुला सांगतो, आता दारू बिरू प्याला किती, आता बघितले नव वस्तू हे झालेले असतात. हां, आम्ही रोखतो आम्ही करतोय, मग तुम्ही महागाई म्हणता कशाला? एक गॅस वाढला आणि हे वाढला, आता तुम्हाला गव्हर्नमेंट तुला सांगतो तांदूळ गहू बिहू फुकट द्यायला आली का नाही? किती गोष्टी, निम्मी एसटी वाढ तुम्हाला केली, एक एक ठिकाणी फुलं आली लेडीजला. हां, मग हे काय नको म्हणणं? मग महागाई कशाला पाहिजे तुम्हाला पैसे? चायना पूर्वी आपण सायकल होती, हा चटणी भाकरी वरक्या बटर खाऊन सुखी होतो. आज तुम्ही पैसे असून पण तुम्ही सुखी नाही. तुम्ही निसर्गाला चॅलेंज कराल, आणि निसर्ग सारा देव आहे, ऊन वारा पाऊस ज्याच्यावर सुखी चालते तेच खरी देव आहे, त्यालाच तुम्ही चॅलेंज करा. मग ही परिस्थितीतली आहे, आणि काही गरीब गरीब नाही, आपला देश चांगला सुखी सुशिक्षित. आज तुला सांगतो, पाकिस्तान बांगलादेश तुला सांगतो, श्रीलंका आणि चीनची परिस्थिती बघितली तर आपला देश लई चांगला आहे, पण रडायची सवय आपल्या लोकांना. आणि विरोधाला विरोध चांगलं म्हणायचं नाही, उगत उन्हं जाणं काढायचं, त्यामुळं आपली आवडून येतात. हा माझं स्पष्ट मत आहे. विजय साळुंखे सरदार, जय हिंद, जय महाराष्ट्र.